नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व विधी न्याय मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात गृहविधी व न्याय मंत्रालय, धर्मादाय आयुक्तालय, महाराष्ट्र शासनाद्वारा तथा स्थानिक संस्था ते ट्रू लाईफ, सामाजिक संस्था बेटी बचाव बेटी पढाव अभियान, सिव्हिल राईट्स ऑर्गनायझेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 1 पर्यंत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर गणेश विद्या मंदिर कल्याण ईस्ट येथे आयोजित करण्यात आले होते. मोफत सामायिक आरोग्य शिबिरात 300 ते 350 विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिकांनी लाभ घेतला. आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे मोफत आरोग्य तपासणी, सर्व प्रकारचे ब्लड चेकअप, ECG चेकअप तपासणी, अति आवश्यक असल्यास ऑपरेशनसाठी रेफर शासनाच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन सुविधा देण्यात आल्या. आतापर्यंत शेकडो रुग्ण नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य शिबिर राज्यभरात व ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी राबविण्यात येत आहे. या शिबिरात मोठ्या प्रमाणात असंख्य नागरिक लाभ घेत आहेत. यापुढेही आयोजित सार्वजनिक आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा अशी माहिती सार्वजनिक आरोग्य शिबिराचे समन्वयक विधितज्ञ तथा शिबिराचे आयोजक संस्था अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर राजू राम यांनी यावेळी दिली. यावेळी प्रमुख उपस्थिती संस्था विश्वस्त आरोग्य शिबिर व्यवस्थापक ॲडव्होकेट शिल्पा राजूराम, महालॅबचे टेक्निशियन सिमरम सपकाळे, साक्षी बेनके, कार्यकर्ते सुनील शिलार, रुबन गायकवाड, नितीन शिंदे, ग्लोरी राम, सेंचुरियन हॉस्पिटलचे डॉक्टर हर्षल झाबरे, नर्स प्रीती चिंदरकर, लक्ष्मी जाधव, तसेच गणेश विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक ललिता मोरे, शाळेचे विश्वस्त मंडळ, शिक्षक वर्ग आदींनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आणि सहकार्य केले. आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान लाभले. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.